तारा राणी महिला दूध उत्पादक संघाला 5 लाखांवर निव्वळ नफा, अध्यक्ष संगीता माळी यांची माहिती. शिवतारा भवनात 25वी वार्षिक सभा संपन्न. येथील ताराराणी महिला दूध उत्पादक संघाची संस्थेची 25वी सर्वसाधारण वार्षिक सभा शिवतारा भवनात शुक्रवार तारीख 16 रोजी शिवनेरी व ताराराणी संस्थेचे संस्थापक आरजी डोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर संघाच्या अध्यक्षा संगीता माळी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरीचे अध्यक्ष बाबूराव नारे, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते, PKPS चे संचालक शीतल बेनाडे, मलगावडा पाटील हे उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक आरजी डोमणे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संघाच्या वतीने करण्यात आला. या सभेत ताराराणी महिला दूध संघाच्या अध्यक्षा संगीता माळी यांनी अहवाल वाचन करताना म्हणाले, महिला संघात एकूण सभासद 343 असून भाग भांडवल 39,700, निधी 34,22,430, वार्षिक उलाढाल 3,05,04,822, तर दूध उत्पादकांना दिलेले ॲडव्हान्स 21,51,701, खेळते भांडवल 82,03,103, दैनंदिन दूध संकलन 750 लिटर, दूध बिल 77,82,431 रुपये, संघाला निव्वळ नफा 5,44,255 रुपये झाला आहे. ताराराणी वासरू संगोपन योजना आणि ताराराणी जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजनेअंतर्गत 3 लाखाचा अनुदान दूध उत्पादकांना संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे. सभासदांना 5,53,081 रुपये बोनस वाटप करण्यात आला आहे. आज शेतकऱ्यांवर लंपी रोगाचा संकट आला आहे, तेव्हा यासाठी सर्वांनी आपल्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे. आजवर संघाच्या वतीने पशुवैद्यकीय सेवा, वासरू संगोपन योजना, ताराराणी किसान विमा योजना, जळीत अनुदान योजना, शासकीय योजनेतून म्हैशी खरेदीसाठी कर्ज वाटप, मोफत नेत्र तपासणी शिबिर अशा अनेक योजना राबवित असल्याचे शेवटी संगीता माळी त्यांनी सांगितले. यावेळी व्यवस्थापक बाळासाहेब शिंदे यांनी नफा तोटा ताळेबंद पत्रकांचे वाचन केले. याप्रसंगी ताराराणी महिला संघाचे संचालिका सो जयश्री इनामदार, सुशीला डोमणे, दिलशाद मुल्ला, राजश्री नारे, सुमन सुभेदार, सुजाता बालिंगे, शुभांगी देसाई, सुमन शिंदे, शाहिदा पटवेगार, सुनीता देवटे, सुनीता बन्ने, रेखा नाईक यांच्यासह सभासद, दूध उत्पादक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. आमच्या संस्थेला सगळे सभासदांनी सहकार्य करा, तसंच डेअरीला पण, डेअरीला पण सगळ्यांनी दूध आणून, केवढं पण दूध असू दे, तुमच्या कुणाचं पण दूध असले तर पण त्यांना सांगा, त्यांच्याकडनं काय सुविधा आमच्या डेअरीकडून मिळतात त्या डेअरीकडून सुविधा घ्या. जेवढं ज्या सभासदांनी फायदा होईल तेवढा करावा. डेअरींच्या पण आमच्या संचालक वाडीला आम्ही तेच सांगत आहे, जेवढे सभासदांनी जेवढा फायदा होईल तेवढा फायदा होऊ दे. संस्थेला फायदा थोडा कमी होऊ दे, कारण दूध उत्पादकांनी फायदा जास्त होऊ दे असं आम्ही वेळोवेळी आमच्या स्टाफला सांगत आहे. तरी तुमच्याकडून आणि आम्हाला काय मार्गदर्शन करायचं असलं तर तुम्ही आमच्या सभासद असतील, आमच्या डायरेक्टर असतील म्हणा किंवा आमच्या स्टाफला काय असेल ते सांगत जावा. तळागाळातल्या लोकांना संघटित करून आम्ही ही संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे ताराराणी महिला दूध उत्पादक सहकारी संघाची स्थापना देखील अशाच प्रकारे स्थापन केली. पाठीचे रावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही नाते विश्वासाच्या बळावर तगत धरून असते. विश्वास ही अशी गोष्ट आहे की जबरदस्तीने निर्माण करता येत नाही, परंतु आम्ही आमच्या प्रत्येकी कामातून सतत आपले प्रेम, आदर आणि विश्वास मिळवला आहे. आपण आपल्या अलोट प्रेमाच्या जवळचा प्रयत्न दिला